नमस्कार मंडळी, नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आजपासून नवरात्रीचे उपवास सुरू होत आहेत. तर आज आपण नवरात्रीच्या उपवासानिमित्त इन्स्टंट एनर्जी देणारे मस्त असे ड्रायफ्रूट खजूर बर्फी पाहणार आहोत. ही बर्फी करायला फार सोपी आहे आणि एकदा बनवली की बरेच दिवस टिकते. आणि ही बर्फी बरेच दिवस टिकावी यासाठी आपण यामध्ये बरेच टिप्स पाहणार आहोत. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर इन्स्टंट एनर्जी देणारी ही बर्फी आहे आणि एकदा ही बर्फी खाल्ली की भरपूर मस्त पोट भरल्यासारखं राहतं, भूक लागत नाही. तर बर्फी बनवण्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यानंतर काजू आणि बदाम घेतलेले आहेत आणि इथं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. तर इथं जे ड्रायफ्रूट्स किंवा इथे जे पदार्थ दिलेले आहेत त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. फक्त खजूर इथे आपल्याला या सर्व पदार्थांपेक्षा थोडा जास्त वापरायचा आहे. तर सुरुवातीला मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर शेंगदाणे छान खरपूस साल तडकेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर मस्त असे भाजले गेले की हे शेंगदाणे काढून घेऊयात. तर इथे आपण जेवढे पदार्थ वापरतो आहे ना ते छान भाजून वापरणार आहोत, कारण जर तुम्ही छान भाजून वापरलात तर ते बरेच दिवस टिकतात. असेच पद्धतीने मी काजू आणि बदाम पण छान असे भाजून घेणार आहे. आता इथे काजू बदाम ऐवजी तुमच्याकडे जर अजून काही ड्रायफ्रूट्स असतील तर ते पण तुम्ही इथे वापरू शकता. जसे की अक्रोड आहे, पिस्ता आहे, तर तेही तुम्ही यामध्ये वापरू शकता. तर काजू आणि बदामाला पण छान असा डाग पडेपर्यंत मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सर्व जिन्नस असेच छान असे मंद गॅसवर जर भाजले तर ते बरेच दिवस टिकतात, खराब होत नाही, जाळी वगैरे लागत नाही. आणि एकदा हे बनवून घेतले तर अगदी मस्त भरपूर दिवस टिकतात. तर मी शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि त्यातच काजू आणि बदाम भाजून टाकलेलं आहे. आता यामध्येच आपल्याला सुकं खोबरं पण आहे ना छान असं भाजून घ्यायचं आहे. तर सुकं खोबरं आपल्याला किसणीवर छान असं मोठ्या किसणीवर चांगलं असं मोठं किसून घ्यायचं आहे. आणि सुकं खोबरं पण अगदी अर्ध्या मिनटासाठी लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे, कारण किसलेलं आहे त्यामुळे ते लगेचच भाजतं. आणि करपू द्यायचं नाही आहे, नाहीतर त्याचं कडवट चव जे आहे ना तिथं बर्फीमध्ये उतरते. आता हे पण काढून घेऊयात. यामध्येच आता मी इथं खजूर घेतलेला आहे. तर खजुरातल्या बिया संपूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि मग हा खजूर घेतलेला आहे. तर इथं खजुराचं प्रमाण जे आहे ते बाकीच्या ड्रायफ्रूट्सपेक्षा ना जास्त ठेवलेलं आहे. साधारणपणे एक मोठी वाटी असते ना, त्या वाटीने मी एक मोठी वाटी खजूर घेतलेला आहे आणि बाकीचं जे जिन्नस आहे ते अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपण असं गोळा होईपर्यंत भाजून घेऊयात. अगदी एक मिनटात गोळा होतो, लगेचच गॅस बंद करून टाकायचा आहे आणि काढून घ्यायचं आहे बाजूला. आता काजू बदाम आणि शेंगदाणे आहेत ना असे जाडसर आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे आहेत. आणि एका प्लेटमध्ये मी हे खजूर जे भाजून घेतलं होतं ना ते काढून घेतलेलं आहे. तर खजूर आहे ना भाजताना काय करायचं, गॅस कढई जी होती ती बऱ्यापैकी गरम होती त्यामुळे मी गॅस बंद करून टाकला होता आणि खजूर भाजून घेतलं होतं. जर का तुम्ही गॅस ऑन ठेवून खजूर भाजत असाल ना तर काय होतं, खजूर खूप नाजूक असतं, ते लगेच करपू शकतं हीट लागल्यामुळे. त्यामुळे आपल्याला अगदी स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. आता मी काय केलं आहे, शेंगदाणे काजू बदाम जे आपण भरड करून घेतलं होतं ना ते टाकलेलं आहे आणि सुकं खोबरं जे आपण भाजून घेतलं होतं तेही यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. असं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. आणि मग काय करायचं, थोडं थोडंसं आहे ना आपल्याला हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं एकजीव होतं. तर याच्यातलं थोडंसं मिश्रण मी मिक्सरमधनं छान फिरवून घेतलं. बघू शकता अगदी मस्त झालेलं आहे मिश्रण आपलं. तर आता दुसरी बॅच पण मी याच पद्धतीने आहे ना फिरवून घेणार आहे, म्हणजे छान असं एकजीव होतं आणि त्याला एक खुसखुशीतपणा येतो, चिवट होत नाही. त्यामुळे आपल्याला हे स्टेप करणं गरजेचं आहे. मिक्सरमधनं जरूर तुम्ही एक ऑन ऑफ करत आहे ना फिरवू शकता. आता एका प्लेटला आहे ना तूप लावून घ्यायचं आहे, कारण आपण यावर ही बर्फी करणार आहोत. तर त्यामुळे तूप व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडंसं हे मिश्रण यावर काढून आहे ना व्यवस्थित याला असं छान हाताने असं सेट करून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि याला ना एक 15 मिनटं आहे ना फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला. तर मी छान एकसारखं करून घेतले, 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवूयात. 15 मिनटानंतर न बघू शकता छान सेट झालेलं आहे. आता वड्या पाडून घेऊयात, याची बर्फी कट करून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारात कुठल्याही आकारात हे कट करू शकता. आणि निघताना पण इतकी छान निघते आणि भरपूर चविष्ट आहे. आणि 2-3 खाल्लात ना तरी पण तुम्हाला मस्त भरपूर एनर्जी येईल.
तर ही जी बर्फी आहे ना ही एकदा करून ठेवा आणि 9 दिवस तुम्ही ही दररोज खाऊ शकता. सगळे अगदी शरीरासाठी अत्यावश्यक अशा गोष्टी आहेत, कारण यात खजूर आहे. खजूरमुळे पण तुम्हाला इन्स्टंट एनर्जी येते. तर हे ना एकदा या पद्धतीने जरूर करून बघा, अतिशय मस्त लागतात चवीला. तुम्ही फ्रीजमध्ये पण स्टोअर करू शकता आणि बाहेर देखील ठेवू शकता. फ्रीजमध्ये जर स्टोअर करत असाल तर अगदी 8-15 दिवस काहीच होत नाही, मस्त टिकतात. तर एकदा हे पदार्थ नक्की करून बघा.